येथे क्रॉससॅप अंतर्गत जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी विजय मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत कापूस पिकाच्या शेतीशाळेचे वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत मौजे मांजरे तालुका नंदुरबार येथे क्रॉपसॅप अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी श्री स्वप्नील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी विजय मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत कापूस पिकाच्या शेतीशाळेच्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर शेतीशाळेसाठी निवड करण्यात आलेल्या 25 लाभार्थी शेतकऱ्यांची शेतीशाळा श्री सुरेश निंबा ठाकरे या शेतकऱ्यांच्या कापूस पिकाच्या शेतावर घेण्यात आली. निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची 4 गटात विभागणी केली असून त्यांच्या गटाला मित्र कीड म्हणजेच ढाल किडा, गांधील माशी, क्रायसोपा, भक्षक कोळी यांची नावे देण्यात आली होती. शेतीशाळेच्या वर्गाच्या वेळी चारही गटातील सहभागी शेतकऱ्यांकडून पीक परिसंस्थेची रोग व किडीची निरीक्षणे नोंदवून सादरीकरण करण्यात आले. सदर शेतीशाळेच्या वर्गात मंडळ कृषी अधिकारी विजय मोहिते यांनी मागील झालेल्या वर्गाची उजणी घेऊन कापूस पिकावरील किडीची ओळख, जीवनक्रम विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली व शेतकऱ्यांनी केलेल्या सादरीकरणावर त्यांनी मार्गदर्शन केले. शेतीशाळा प्रवर्तक तथा कृषी पर्यवेक्षक करणसिंग गिरासे यांनी कापूस पिकातील मित्र कीटकांची ओळख व त्यांचे कीड नियंत्रणातील महत्त्व आणि मित्र किडीचा जीवनक्रम याविषयी माहिती दिली. 5% निंबोळी अर्क व 2% DAP द्रावण तयार करण्याची प्रक्रियाविषयी माहिती देऊन प्रत्यक्ष ते तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच कापूस पीक परिसंस्था निरीक्षण चित्रीकरण व सादरीकरण याबाबत माहिती देण्यात आली. कृषी सहाय्यक उत्सव पाटील यांनी किडीचे निरीक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या सामूहिक खेळांचे आयोजन केले. कापूस पिकातील किडीचे निरीक्षण घेऊन चित्रीकरण करण्याबाबत शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक श्री पंकज धनगर व राजेंद्र गिरासे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच व समस्त शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्सव पाटील, आभार प्रदर्शन शेतकरी गणेश पाटील यांनी केले. नमस्कार, आमचा ग्रुप आहे डालकीड. आम्ही या कमीत कमी 5-6 झाडं पाहिले. तर झाडाचं निरीक्षण करताना आम्हाला बऱ्याच काही गोष्टी आढळल्यात. त्यात झाडाची म्हणजे जमिनीपासून पहिली फांदी फडफांदी 7 इंचावर आहे आणि त्याच्या टोटल एकूण फडफांद्या 24 आढळल्या आणि फुलपात्या 25-26 आढळल्या. त्यात आम्हाला हिरवा तुटुडा, मावा, मिलवत, बोंडाडी आडी आणि शेंडाडी आढळल्या. आणि विचारणा झाली तर त्याच्यात पहिली फवारणी असं म्हणजे आमचं मत वैयक्तिक सुपर कॉम्प्युटर हे मी टेका 18% ₹19 आणि बुरशीनाशक कुठल्या तरी कंपनीचं महाराजाचं आणि पहिला खताचा दोष 1919 15 दिवसानंतर दिला आहे आणि 10-26 एकरी आणि एक बॅग युरिया. MDTV साठी निलेश चौधरी जिल्हा प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.